या बातमीचे प्रायोजक आहेत इकबाल फॅशन सोलापूर। मंगळवेढ्यातील महा ई सेवा केंद्रामध्ये संगणकावर फेरबदल करून नागरिकांना जातीचा बनावट दाखला देऊन फसवणूक केल्याप्रकरणी महा ई सेवा चालक अजित तुकाराम सोळगे राहणार मंगळवेढा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। मंगळवेढा न्यायालय परिसरात एक महा ई सेवा केंद्र आहे। चालक अजित सोळगे यांनी 26 एप्रिल रोजी सकाळी 9:13 अमृता महादेव चव्हाण राहणार बावी तालुका माढा यांना जातीचा दाखला दिला। तो ज्या 20 अंकी बारकोडवर दिला होता तो बारकोड महा ऑनलाईन पोर्टलवर तपासला असता कोळी अमोल येदू याचं नाव समोर आलंय। फसगत झाल्याचं लक्षात येताच अमृता चव्हाण यांना संपर्क केला असता फिर्यादी नायब तहसीलदार सुधाकर धायजे यांनी त्यांना बोलावून घेतलं। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आरोपी अजित सोळगे यांच्याकडे दाखला काढण्यासाठी कागदपत्र दिली होती असं सांगितलं। या चौकशीत दाखला बनावट असल्याचं उघड झालंय। तशी तक्रार संबंधितानं महसूल विभागाकडे केली होती। तक्रारीवर चौकशी झाली। आरोपी अजित सोळगे यांनी संगणकावर तांत्रिक फेरबदल करून जातीचा बनावट दाखला देऊन शासनाची व नागरिकांची फसवणूक केल्याची फिर्याद नायब तहसीलदार सुधाकर धायजे यांनी दिली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।